पुण्याच्या स्वारगेट चौकातील उड्डाण पुलाचं काम सध्या सुरू आहे मात्र या बांधकामात अक्षम्य चुका झाल्याचं पुढे आलंय विशेष म्हणजे ही चूक सर्वांचंच लक्ष वेधून मात्र या कंत्राटदारानं झोपेचं सोंग घेतलेलं दिसत आहे कोट्यवधी रुपये खर्च करून या पुलाचं काम सुरू आहे हा पूल पेळणारा एक खांबच खाच्यातून निसटून बाहेर आलाय पुलाच्या बांधकामाच्या सुरुवातीला जर एवढा सावळा गोंधळ असेल तर हा पूल कसा बांधला जाणार याची कल्पना केलेलीच बरी मात्र यामुळेच या, या पुलावरून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत महापालिका किती गंभीर आहे असा सवाल आता उपस्थित झालाय सी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे